नमस्कार, मी राधिका शर्मा, एबी न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत। तर आता आपल्या सोबत नवी मुंबईहून काशिम अली, औरंगाबादहून देवराजळे, पारगणीहून इस्लाम शेख आपल्या लाईनवर आहे। तर प्रथम आपण मुंबईहून काशिम अली यांच्याशी संपर्क साधू। तर सर, राज ठाकरे यांनी दोन मुंबईमध्ये जी सभा झाली होती त्यामध्ये राज ठाकरे बोलले होते की 4 तारखेपर्यंत भोंगे नाही उतरले तर आम्ही हनुमान चालीसा लावू। जैसे कि आप देख रहे हैं, राज ठाकरे ने 4 तारीख तक का अल्टीमेटम दिया था कि मस्जिद के ऊपर के भोंगे जितने भी उसको उतारे जाने तो उसके सामने हनुमान चालीसा लगाई जाएगी। जिस बात को लेकर कल नवी मुंबई पुलिस ने सभी मनसे कार्यकर्ताओं को नोटिस दिया था, जिसके बाद नवी मुंबई पुलिस ने कोपर चलना से कई मनसे कार्यकर्ताओं को हिरासत में भी लिया था। और आज सुबह नवी मुंबई के अहरोली इलाके की जामा मस्जिद के बाद कुछ मनसे कार्यकर्ता गए थे, जहाँ वहाँ पे मस्जिद के नजदीकी तैनात पुलिस कर्मियों ने उन्हें हिरासत में लिया था। और इस वक्त नवी मुंबई में स्थिति बहुत शांति है और वहाँ पे सब चीज सब सही तरीके से जगह जगह पुलिस तैनात है, इसलिए नवी मुंबई में स्थिति एकदम शांतिपूर्वक है। ओके सर, तर राज ठाकरे यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला होता, तर त्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? राज ठाकरे को महाराष्ट्र पुलिस द्वारा नोटिस दिया गया था, जिसके बाद राज ठाकरे ने कल अपने एक पत्र जारी किया था, जिसमें राज ठाकरे ने कहा था कि मस्जिद के ऊपर के भोंगों पे जब तक अजान होती रहेगी तो हम लोग उसी के सामने उससे भी तेज आवाज में हनुमान चालीसा लगाएंगे। और आज भी उन्होंने अपने पत्रकार परिषद जो कुछ समय पहले हुई है उसमें भी उन्होंने यही कहा है कि ये एक दिन का मुद्दा नहीं है, जब जब मस्जिद से अजान होती रहेगी उसके सामने हनुमान चालीस इसी तरीके से हनुमान चालीसा लगाते रहेंगे। ओके सर, तर जे मनसे सैनिक आहे तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे का? आज मनसे सैनिकों को पुलिस द्वारा हिरासत में लिया गया है। आज सुबह नवी मुंबई के अहरोली इलाके की जामा मस्जिद के बाहर कुछ मन सैनिक हनुमान चालीसा लगाने का इशारा दिया था, जिसके बाद पुलिस वहां पर बड़ी संख्या में मौजूद थी। वहां पर पुलिस ने उनको हिरासत में लिया है। अब उनपे कार्रवाई होती है कि नहीं होती है तो आने वाला वक्त ही बताएगा। मुंबई पोलिसांकडून अशी माहिती आहे की 3 मस्जिदांवर लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी दिली आहे, तर 1144 मस्जिदांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी असणारे अर्ज आले आहे, तर यामध्ये शांत असणाऱ्या परिसरामध्ये लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी दिली आहे नाही, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? अब तक ऐसा कुछ पुलिस द्वारा संदेश आया नहीं है, पुलिस ने ऐसी कुछ गाइडलाइन जारी नहीं की है। अब तक जो भी था हनुमान चालीसा जो मस्जिद के बाहर भोंगे लगाए जाएंगे जिससे अजान होगी उसके सामने हनुमान चालीसा लगाई जाएगी। और पुलिस ने साफ तौर पर कहा था कि जहाँ जहाँ ऐसा मन सैनिक करेंगे उन पर कार्रवाई होगी। इसी के हिसाब से जहाँ जहाँ मस्जिद के सामने मन सैनिक द्वारा हनुमान चालीसा लगाई जा रही है उनके पुलिस द्वारा कार्रवाई की जा रही है। ओके सर, धन्यवाद सर। अजून काय अपडेट असतील तर तुम्ही आमच्या चॅनल सोबत जोडून राहा। तर आता आपण औरंगाबादहून देवराजळे सर यांच्याशी आपण संपर्क साधू। देवराजळे सर, तर राज ठाकरे यांनी जे 2 मेमध्ये जी सभा झाली होती त्यावेळी राज ठाकरे बोलले होते की 4 तारखेला भोंगे नाही उतरले तर आम्ही हनुमान चालीसा लावणार, तर त्या बाबतीत त्या ठिकाणी काय स्थिती आहे? नक्कीच, औरंगाबाद शहरात जी राज ठाकरेंची 1 मेला जी सभा झाली होती त्याचे त्यामध्ये अल्टिमेशन देण्यात आलं होतं राज्य सरकारला, असं सांगण्यात आलं होतं की भोंगे जर नाही उतरले तर आम्ही डबल पद्धतीनं त्याच मस्जिदी समोर जे आहेत आम्ही हनुमान चालीसा लावू। पण औरंगाबाद शहराचा जर विचार केला तर औरंगाबाद शहरामध्ये असा प्रकार कुठेही घडण्यात आलेला नाही आहे। आणि औरंगाबाद शहरामधील असलेलं जर आपण माझ्या पाठीमागे जर आपण या ठिकाणी बघू शकत असाल तर ही जी मस्जिद आहे औरंगाबाद शहराचे पैठण गेट परिसर आणि नूर मस्जिद आहे, या मस्जिदी समोर काल रात्रीपासूनच पोलिसाचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघू तर ही मस्जिद आहे आणि मुस्लिम बांधव जे आहेत मोठ्या उत्साहात या ठिकाणी नमाज पठण या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पण सकाळपासून आतापर्यंत 2 नमाज पठण करण्यात आलेली की भोंग्याद्वारे करण्यात आलेली आहे। पण राज ठाकरे ज्यांनी जे अल्टिमेशन दिलेलं होतं पण औरंगाबादमध्ये त्याचे कुठेही पडसाद आता उमटताना या ठिकाणी दिसून आले नाही। आपण जर या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीनं पोलिसांचा या ठिकाणी तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। रात्रीपासूनच हा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि
मुस्लिम बांधवांकडून जे म्हणजे समोर आता जो पठण करण्यात आलेला आहे कुठेही हा जो प्रकार जो आता कुठेही असा अनुचित प्रकार घडलेला नाही आहे. ओके सर, तर राज ठाकरे यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला होता, तर त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच, औरंगाबाद शहराचा जर विचार केला तर औरंगाबाद शहरातील या भोंगेच्या मुद्द्यावरनं काय एक तारखेला त्यांना 16-18 वरती त्याच्या सभेला परमिशन देण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये ज्या 12-18 त्यांनी त्याचं उल्लंघन करण्यात आलंय त्याच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या औरंगाबाद शहरातील सिटीचं पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणून जे त्याचे मनसे जे कार्यकर्ते होते त्यांना देखील नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि दर कालपासून मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडे धरपकड चालू आहे आणि आज सकाळी जर बघितलं मंत्री सुमित खांबेकर जिल्हा अध्यक्ष असतील, सत्नम गुलटे असतील, असे मुख्य जे पदाधिकारी सकाळी भूमिगत झालेले दिसून आलेले आहेत. जर सर जसं की तुम्ही आता म्हटलं की मनसे सैनिकांवर पण गुन्हा दाखल झालेला आहे तर त्याच्या बाबतीत अधिक माहिती काय आहे? नक्कीच, आपण काल यांच्या पहिल्या सांगितलं मी तुम्हाला की पोलिसांकडनं कोणताही आणखी प्रकार घडू नाहीये म्हणून मनसे सैनिकांना त्यांना नोटीस देण्यात आलेल्या होत्या आणि काही मनसे सैनिकांना ताब्यातही देखील घेण्यात आलेलं होतं. पण आज सकाळपासूनच आपण जर बघितलं पोलिसांचा प्रत्येक मस्जिदीसमोर जे आहे तर तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा एक सतर्कतेची भूमिका घेत बंदोबस्त देत म्हणजे असा आणखी प्रकार घडले काही मनसे कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मात्र जर मुख्य जे औरंगाबाद शहराचे जे मंत्री जे मुख्य पदाधिकारी ते भूमिगत झालेले दिसून आलेले आहेत. धन्यवाद सर, अजून तुमचे काही अपडेट असतील तर आमच्या चॅनलशी तुम्ही जोडून राहा. आता आपण पारबनीहून इस्माईल शेख यांच्याशी संपर्क साधू. सर, तर राज ठाकरे यांनी 2 मे मध्ये जी सभा झाली होती त्यामध्ये राज ठाकरे बोलले होते की 4 मे पर्यंत भोंगे नाही उतरले तर आम्ही हनुमान चालीसा लावणार, मग त्या बाबतीत तिथे असणारी स्थिती काय आहे? नक्की राज ठाकरे यांनी औरंगाबाद सभामध्ये सांगितलं होता की मस्जिदीवरचे भोंगे उतरावे, नाही तर कार्यकर्त्यांना असा आवाहन केला होता जे मस्जिदी समोर नाही तर जे मस्जिदीवरचे भोंगे नाही उतरले तिच्या समोर हनुमान चाळीसा दुप्पट आवाज मध्ये वाजवावे. मात्र मी सध्या परभणीच्या मुख्य चौकामध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये आहे. आपण बघू शकता की परभणीमध्ये ह्याचा कुठलाही परिणाम नाही, ना कुठलाही इथं वातावरण खराब झालेलं नाही आहे आणि परभणीमध्ये एकदम शांतता आणि शांतता बनलेली आहे. इथं कुठलेही मनसे कार्यकर्ते मस्जिद समोर आले नाही, ना कुठेही मस्जिद समोर हनुमान चाळीसा लावलेला आहे. परभणीची स्थिती एकदम शांती आहे आणि पोलीस बंदोबस्तही जे परभणीचे मस्जिदी आहे ते मस्जिदी समोर पोलीस बंदोबस्त एकदम भरपूर आणि चांगला आणि स्ट्रॉंग एक पोलीस बंदोबस्त लावलेला होता. मस्जिद समोर कमीत कमी 2, 4, 5, 10 असे पोलीसवाले उभे राहिलेले होते आणि परभणीमध्ये स्थिती एकदम शांत आहे. आपण बघू शकता माझ्या मागे इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मी उभं राहिलेलो, पूर्ण दुकाने वगैरे सगळे चालू आहे आणि कुठली स्थिती इथे खराब झालेली नाही आहे आणि मनसे कार्यकर्ते कुठेही बाजारमध्ये कुठे मस्जिद समोर आलेले नाही आहे आणि परभणीमध्ये एकदम शांतता बनलेली आहे. ओके सर, तर राज ठाकरे यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? नाही, परभणीमध्ये कुठेही अशी घटना घडलेली नाही आहे आणि परभणीमध्ये कुठेही मनसे कार्यकर्तेवरती गुन्हा दाखल झालेला नाहीये. ते बाकी मुंबई पुणे वगैरे जिकडं त्यांचा पक्ष मोठा स्ट्रॉंग आहे तिकडं अशी घटना घडलेली आहे, परभणीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. ओके सर, धन्यवाद सर. पुढील अपडेटसाठी एबी न्यूज मराठी पाहत रहा.